नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्यानं पूल धोकादायक झाला असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निदर्शनास आणून दिली आहे. कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्यानं पूल धोकादायक झाला आहे. तसंच या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेनं आंदोलन सुरू केलं आहे. कोपरी पुलाची निर्मिती करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर निकृष्ट बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी मनसेनं केली. कोपरी पुलाची निर्मिती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेने केली आहे. कोपरी पूल प्रकरणी जे अधिकारी या पुलासंदर्भात देखरेखीसाठी होते त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचीही मागणी करत पूल बांधकाम प्रकरणी भ्रष्टाचार झाल्यानं यासंबंधी चौकशी समिती नेमावी अशी मागणी मनसेनं केली आहे. दरम्यान या पुलाबाबत कारवाई होत नाही तोवर पुलाचं उद्घाटन होऊ देणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं. या आंदोलनाच्या वेळी 50 ते 60 मनसे पदाधिकाऱ्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.